नमस्कार आज आपण फळांविषयी माहिती बघणार आहोत एक बघूया फळांची साल काढू नका सफरचंदाच्या सालात पन्नास टक्के पोषक असतात दोन बघूया सालांमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि इतर आवश्यक वनस्पती असतात आता आपण तीन नंबर बघूया साल खाल्ल्याने कर्करोग अल्झायमर आणि हृदयविकार होण्यापासूनही बचाव होतो त्यामुळे केळी पपई आदी वगळता अन्य फळांच्या साल काढू नयेत आता चार बघूया जेवणासोबत कधीही फळं खाऊ नका नंबर बघूया फळे खाल्ल्याने मंदावते फळांमध्ये भरपूर प्रमाणात अन्नाच्या पचनाची क्रिया खूप मंदावते टीप नंबर सहा बघूया रस स्वरूपात फळाचा वापर कमीत कमी करा रसामध्ये पोषक तत्वे काढून टाकले जातात त्यामुळे तुम्हाला संपूर्ण फायदे अजिबात मिळत नाही सात बघूया आपण फळ चघळत नसल्याने त्याच्या घटकांमध्ये लाळेचे मिश्रण होत नाही फळाचे रस स्वरूपात सेवन करतात तेव्हा साखरेचे शोषण तुमच्या रक्तात होते परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते आठ बघूया पॅक केलेला रस वापरणे पूर्णपणे टाळावा कारण प्रक्रिया करताना पोषक तत्वे नष्ट झालेली असतात त्यात साखर आणि साखरेचे फक्त फ्लेवर दिलेले असतात नऊ बघूया सफरचंद केळी लिंबूवर्गीय फळे बेरी बीज जर्दाळू हे फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका फ्रीजमध्ये साठवून ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे खूप कमी होतात दहा बघूया फळे ही कधी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि पोत दोन्ही नष्ट होतात त्याची पौष्टिक मूल्य ही कमी होऊ शकतात त्यामुळे फळे खाताना फक्त एक ते दोन दिवसात संपवून टाकली पाहिजे अकरा बघूया फळे ही कुठलीही थंड खाल्ल्याने पचन बिघडते ते पचनास शरीराला भरपूर ऊर्जा लागते आणि त्यामुळेच नॉर्मल टेम्परेचरवर फळं ठेवूनच खावी बारा बघूया लांब कापलेली फळे खाऊ नका कारण त्याचा पोत आणि पोषण मूल्ये कमी झालेली असतात आता हे नक्की करा हे केल्याने तुमच्या शरीराची प्रकृती नीट राहील फळाचे सेवन नेहमी सालासोबतच करा असं केल्याने त्यातील पोषकत्वे खूप मिळतात परंतु खाण्यापूर्वी फळं स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुतल्याची खात्री नक्की करावी मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे त्यातील वरचे जे जंतू असतात ते, ते निघून जातात टिप नंबर पंधरा बघूया कारण सालांमध्ये कीटकनाशके असण्याची शक्यता असते फळांच्या सालीमध्ये फायबर आणि आश्चर्यकारक अँटीऑक्सिडंट असतात ते अजिबात गमावू नका हे शरीराला खूप चांगले असतात सोळा बघूया फळाचा पचनावर परिणाम होऊ नये म्हणून जेवणाच्या दोन तास आधी किंवा दोन तास नंतर फळं खा जेवणाच्या काही तास आधी किंवा नंतर फळं खाल्ली तरी चालेल टीप नंबर सतरा बघूया संपूर्ण फळं खाणे चांगलेच असतात तुम्हाला आवश्यक पोषकत्वे मिळतील आणि पूर्णपणे चघळल्याने फळांचे पूर्ण पचन होण्यास मदत पण होऊ शकते टिप नंबर अठरा बघूया फळांचा नैसर्गिक पोत आणि पोषक द्रव्ये मिळण्यासाठी खोलीच्या तापमानावर आणि फ्रीजमध्ये न ठेवलेल्या फळांचे सेवन नेहमी करावे एकोणीस बघूया नेहमी फळे साठवणे टाळा ताजी फळे खा तसेच फळे कापल्यानंतर लगेच खाणे सोयस्कर अस आता आपण बघूया टिप नंबर वीस फळे ही नेहमी ताजीच खावी ताजी, ताजी फळे ओळखणे अगदी सोपे आहे कधीही फळांचा देठ बघून फळे ताजी आहेत की सुकलेली हे ओळखावे टीप नंबर एकवीस बघूया ताज्या फळांचे देठ हे ताजेच असते आणि सुकलेल्या फळांचे देठ हे सुकून मिरी पडलेले असते टीप नंबर बावीस बघूया फळे खाण्याची योग्य वेळ अशी कुठलीही नाही परंतु सकाळी किंवा दुपारी खाणे खूपच फायदेशीर ठरते टीप नंबर तेवीस बघूया जेव्हा आपलं पोट भरलेलं असेल तेव्हा फळे अजिबात खायची नाही असं केल्याने पोटामध्ये अतिरिक्त साठा होतो आणि पचनास त्रास होतो टिप नंबर चोवीस बघूया फळे ही नेहमी खावी पण ज्या ऋतूतली फळे त्याच ऋतूमध्ये खाणे अतिशय योग्य असते टिप नंबर पंचवीस बघूया दररोज एक फळं खाल्ल्याने आपलं शरीर निरोगी होतं आणि डॉक्टरांना आपल्यापासून खूप दूर ठेवतं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा